अगं सायली, मी तुझी सासू आहे, काय जेलर नाही आहे. आता तू जर का माझी परत परवानगी मागितलीस ना, तर एक धपाटा खाशील. मी जेव्हा आश्रमात होते ना, तेव्हा मधुभावना विचारल्याशिवाय कधीच काही केलं नाही. तेव्हा वडिलांना विचारत होते, मग आता आईला विचारायला नको का? बर बाई जा. हा पण आता तू कुठे जातेस, काय करतेस हे तुम्हाला काही सांगू नकोस. तुला जिथे जायचंय तिथे जा. सायली, मला खर तर तुला थँक्स म्हणायचंय. कालचं केक कटिंग आणि आजचं औक्षण तुझ्यामुळे ती छान पार पडलं बघ. म्हणून तर एकदा का आपण जबाबदारी सायली त्यांवर टाकली की आपण बिनगोर होतो. बरं आई, मी तयार होऊन निघू. जा. विमल, मी ना खरंच खूप भाग्यवान आहे, मला सायली सारखी सून मिळाले. अगदी खरं बोललात वहिनी. वहिनी, आपल्या सायली त्यांचा वाढदिवस कधी असतो? काय माहित, म्हणजे मी तिला कधी विचारलंच नाही. खरं तर ना माझ्या हे कधी लक्षातच नाही आलं. जाऊ दे, नंतर तुम्ही त्यांना आठवणीने विचारा. हो विचारते. आणि मग कळलं ना की मग तो दिवस आपण थाटात साजरा करूया. चालेल. हा खेळ खेळणारा माणूस श्वास घेतोय का खपला तेच कळत नाही. अण्णा, त्याला डिस्टर्ब नका करू. थोडा विचार करू द्या चैतन्यला. नाही काय आहे, त्याला जिंकण्याची खूप इच्छा आहे ना. मला इच्छा नाहीये, मी जिंकतोय. बघ दिसत ना, आता मी फक्त तुझ्या चेकमेटची वाट पाहत आहे. माझ्या लेकीला हलक्यात घेऊ नका. जरा ढिले पडलात ना तर तिकडनं वार केलाच म्हणून समजते ना. अण्णा, मी पण काही लेचच्या पेचा नाहीये. चेक अँड मेट. एक मिनिट, याच्याकडे लक्षच नाही गेलं माझं. माझ्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं तुम्ही. चैतन्य, ऍक्च्युअली तुला असं वाटत होतं की तू मला खेळवतोयस, पण खरं तर मी तुला खेळवत होते. रिअली? अँड दॅट्स ओके. म्हणजे अशा गोष्टी घडत असतात. तितकं गाफील कसं काय राहिलो असेल मी. पण मला असं वाटलं की तू सहज असंच म्हणून खेळतीयस. पण तुझी प्रत्येक मूव्ह फारच वेल प्लॅन्ड होती का? वेट. खेळ सोंगट्यांचा असू दे नाही तर जिंदगीचा. माणसानं सावध राहायला पाहिजे, नाही तर खपलाच म्हणून समजा. जाऊ दे मरू दे, चला कॉफी घेऊ. नाही नाही, आता कॉफी नको अण्णा, उशीर झालाय, मी निघतो. ए हॅलो, मी तुला हरवलंय म्हणून चिडलायस की काय माझ्यावर? काही काय, आणि तुझ्याकडून हारायला आवडेलच मला. हो पण आज नको, आज खूप महत्वाची काम आहेत, ऑलरेडी उशीर झालाय. येस, येतो अण्णा. विचारायला इतकी हिंट दिलीत तुम्ही की फक्त खेळात नाही तर नॉर्मल आयुष्यातही माझ्यापासून सावध राहायला हवं, आणि त्याला ते सुद्धा कळलं नाही. त्याला एवढी अक्कल असती तर तुझ्या कचाट्यात सापडला असतं का तो? सक्षीला भेटायला आला असणार.
तूच हँडल कर, मी जातो. अरे चैतन्य, तू इथे? ओ, इथे शिखरेंचं ऑफिस आहे ना, साक्षीला भेटायला आला असशील. साक्षीला? मी का साक्षीला भेटायला येईन? माझं सोड ना, तू इथे काय करतेस? बाबांनी मला वात्सल्य आश्रम मर्डर केसच्या संदर्भात एक निरोप घेऊन पाठवला. ओ, तुम्ही दोघ दोघ एकच निरोप घेऊन आलात? हो, काय ना, माझे बाबा मला एकीला कुठेच सोडत नाही. तरी इनफॅक्ट तेही येतातच आहेत थोड्या वेळात. एनी प्रॉब्लेम? मला कशाला काही प्रॉब्लेम असेल. एकच निरोप घेऊन नागराज अंकल आणि तू दोघ दोघ आलेत, आणि अर्जुनच्या घरी मात्र तुझे बाबा तुला एकटीलाच पाठवत असतात. नाही, या सगळ्यात मला कशाला काही प्रॉब्लेम असेल? मी तुला जो प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर दिलंच नाही ना तू. टाळतोयस का उत्तर, म्हणून एवढी बडबड करतोयस का? हे बघ, तू ज्या कारणाने इथे आलीस ना, त्याच कारणाने मी पण आलं. वात्सल्य आश्रम केस. साक्षीला भेटायला नाही, अर्जुनच्या वतीनं तिला काही प्रश्न विचारायला आलोय. ओ, तू इथे साक्षीला प्रश्न विचारायला आलायस अर्जुनच्या वतीने? हो, आणि असे मी तुला आन्सरेबल नाहीच आहे ना. बाय. आन्सरेबल नाहीये असं म्हणून केवढं एक्सप्लेनेशन दिलं सर? ते मनात चोर आहे म्हणूनच ना. मला चांगलंच माहितीये की तू अर्जुनशी खोटं बोलून साक्षीला भेटत असतोस. जगातली सगळी माणसं सोडून नेमकी तन्वी तिथे कशी भेटली? मी साक्षीच्या ऑफिस मध्ये आलो होतो हे जर तिने अर्जुनला सांगितलं तर तू जीव घेईल माझा. रिक्षा, रिक्षा, देवी आईच्या देवळाचा. माझ्या बर्थडेला मिसेस आले कुठे निघून गेल्या? मी तर सगळ्यांना बाहेर डिनरसाठी घेऊन जायचा प्लॅन केला होता, आणि या त्यांचं नक्की काय चाललंय? मिसेस साली काहीतरी लपवते का माझ्यापासून? फाइंड आउट करायलाच पाहिजे. अरे मुलांनो, नवरा लवकर लवकर साईली ताई येईल इतक्यात. हे पण लावा. झालं का ग? काकू, केक कसा झालाय? पूर्वी स्वयंपाकाला ज्या मॅडम कडे मी जायचे ना, त्यांनी मला शिकवलाय. अरे वा, छानच झालाय की ग. पण असं कुकर मध्ये वगैरे केक करता येतो हे माहितीच नव्हतं मला. इच्छा आणि प्रेम असेल ना तर सगळं काही ठीक होत. खरंय. काका, चला आपण बाहेर जाऊया, मुलं काय करतात ते बघूया. काय रे श्रेयस, तू काही भारी ग्रीटिंग कार्ड बनवलंय. मला असं चित्र काढताच आलं नसतं. अगं पण हॅपी बर्थडे तर तूच लिहिलंयस ना, मला इतकं छान अक्षर लिहिताच आलं नसतं. काय गुणी बाळत माझी, भांडायचं तर लांब राहिलं, एकमेकांचं कौतुकच करतायत. ताई, आओ. तुम्ही कुठे जाताय? आओ, सायली येते, तिचा वाढदिवस आपण एकत्र साजरा करूया ना, तिला खूप बरं वाटेल. थांबा ना. बरं ठीक आहे, जा तुम्ही. तुम्ही थांबला असतात तर खूप बरं वाटलं असतं, पण तुम्ही मंदिरात जा, तुमच्या मनाला पण शांती मिळेल ना. आणि तसंही
तुम्ही येईपर्यंत सायली असेलच. आज तुमची तिथेशी नक्की भेट होईल. बस बस थांब. सगळे तयार आहात ना? हो हा. आले आले आले. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सायली. थँक्यू काकू. हे सगळं कधी केलं तुम्ही? मी तर अगदी थोड्या वेळासाठी कुसुम ताईला भेटायला आले होते. पण सायली ताई, आम्ही तुझा वाढदिवस साजरा करणारच ना. पण आज माझा जन्मदिवस कुठे? मी मधुभावना सापडले तो दिवस आहे ना आज. मग काय झालं, आपले सगळ्यांचे वाढदिवस मधुभाव असेच साजरे करतात ना. आज ते पण असते तर किती बरं झालं असतं ना. आता आम्ही आहोत ना, मग आता डोळ्यात पाणी नाही आणायचं. आजचा दिवस तुझा आहे बाळा, तो आनंदात जावा म्हणून हा सगळा घाट घातला आम्ही. सायली ताई, तुझ्यासाठी ना एक सरप्राईज आहे. थांब. काय ताई? हे बघ, हे ना आम्ही तुझ्यासाठी ग्रीटिंग कार्ड बनवले. आई ग, किती छान आहेत, खूप सुंदर आहेत. थँक्यू. बर, आता मी एक गोष्ट सांगू का? ही सगळी चित्र श्रेयसने काढली आहेत ना? आणि हे अक्षर माझ्या मनूच आहे की नाही? आणि ही सगळी डेकोरेशनची आयडिया माझ्या सोम्याची आहे. हो ना? अगदी बरोबर. काका काकू नमस्कार करते. सुखी राहा. कुसुमताई, ए वेडीस का? वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. कुठली रूम होती?
पुढची आता हे कशासाठी काय ग काय रे के कुसुमताई अगं तू केक का केलास आपण असा वाढदिवस कुठे करतो कधी दरवर्षी आपण तुझ्या वाढदिवसाला एकत्र पण असतो पण यावर्षी तसं नाहीये ना म्हणून यावर्षी हा केक आज मिसेस सलीनचा सुद्धा बर्थडे आहे म्हणजे आमचा दोघांचाही बर्थडे एकाच दिवशी असतो आणि मिसेस सलीनने मलाही सांगितलं पण नाही आता मी चिडायचं की त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करायचा लेकीची पाठवणी केली ना की लेक कधीतरीच माहेरी येते मग तिथे जास्त लाड होतात हे असे आमची सायली ताई तर सगळ्यांचीच लाडकी आहे हो मग मगाच पासून मुलांची नाचा नाच होती सायली ताईचा वाढदिवस आहे सायली ताईचा वाढदिवस आहे आता काय झालं असू दे सायली ताई तू केक काप ना हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर सायली ताई हॅपी बर्थडे टू यू नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे की अर्थातच आता अर्जुनचा बर्थडे तर सेलिब्रेट मस्त आणि छान अशा प्रकारे रात्री 12 वाजता सायली आणि पूर्ण कुटुंबाने केलेला असतो मात्र आता सायलीचा बर्थडे हा पेंडिंग असतो कारण सायलीचा बर्थडे हा कुणालाच माहिती नसतो आता जेव्हा कल्पना आणि विमल ही सायलीला सांगतात की तुम्ही आता विचारत जाऊ नका तुम्ही जावा कल्पना सांगते की तू ह्यापुढे मला विचारायचं नाही आहे कुठे जातेस काय करतेस तू जा तुझी परमिशन मी काय तुझी जेलर नाही आहे तर सायली हसते आणि नंतर ती निघून जाते नंतर ती जात असतानाच अर्जुन तिथे घरी येताना तिला पाहतो तर काय तरी कुठेतरी निघाली मग अर्जुन तिचा पाठलाग करतो त्याला असं थोडं म्हणजे शेवटी कसं आहे तो आता जे प्रेमात पडलेला असतो मग थोडा पॉझेसिव्हनेस पण त्याच्यामध्ये आलेला असतो आणि त्यामुळेच की काय तो तिच्या मागे जातो बघतो की हिचं नक्की काय चालू आहे म्हणजे काय झालं आहे म्हणून तो तिच्या मागे जातो बघतो तर काय ती आश्रमात गेलेली असते आता जात असताना सायली जेव्हा आतमध्ये जात असते तेव्हाच प्रतिमा बाहेर आत बाहेर घरातून बाहेर येत असते आणि तिचा धक्का हा सायलीला लागतो आता त्याची इच्छा हातलं कॉईन तिथे पडतं ती पायावरती पाया त्याची तिच्या पायावरती पाया पडते असं तिला तिला असं दृश्य तिथे आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे तर परंतु त्यांना असं तिथे समजत नाही कारण ते ती तिच्या याच्यामध्ये असते की तिला जायचं आहे थोडंफार तिला जाणवलं देखील असेल आता ते आतमध्ये आते तरी ती बड्डेचा खूप असं फुगे वगैरे लावलेले असतात मुलांनी खूप सोमेल्यांनी तयारी केलेली असते ग्रीटिंग कार्ड तयार केलेलं असतं तर कुसुमताईने केक तयार केलेला असतो आणि तिचा बड्डे सेलिब्रेट करणार असतं तिथे तर इकडे असं असतं तर तिकडे साक्षीच्या घरी म्हणजे साक्षी आणि महिपतच्या घरी हा आपला
चैतन्य गेलेला असतो. आता चैतन्याला काय सांगायचं मित्रांनो, तुम्हाला एवढं सगळं होऊन देखील तो तिथे म्हणतात ना की त्यांच्या तिथे तो चेस खेळायला म्हणजेच बुद्धिबळ खेळायला गेलेला असतो. आता ती कोणती बुद्धी वापरतात हे त्याला माहितीच नसतं की तो ते कोणता डाव खेळत आहेत. ते केवळ बुद्धिबळावरतीच नव्हे तर त्याच्या लाईफचं त्याचा खेळ खेळत असतात हे त्याला समजत नसतं मित्रांनो. आणि तो बाहेर येतो तेवढं त्याला नागराज आणि नागराज आणि प्रिया दिसते. आता नागराज आणि प्रियाला तर माहितीच असतो की साक्षी कोणता गेम खेळते त्याच्यासोबत, पण ती पण असं दाखवतात की तू कुठे आलायस, तू कशाला आलायस इथे. तर तो म्हणतो की मी अर्जुनच्या केससाठी आलो, तर ती पण म्हणते की मी पण अर्जुनच्या केससाठी आले. आणि अशा प्रकारे ते एकमेकांना टाळतात आणि निघून जातात. इकडे मित्रांनो सायलीचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी सगळेजण ते आश्रमातील सगळेजण जे काही आजी आजोबा काका काकी सोम्या ते तयारी केलेली असते. तेवढ्यात केक आणतात. तर सायली म्हणते हो केक कशाला, आपण काही एवढं कशाला करत बसायचं तुम्ही कुसुमताई. तर ते अर्जुन विचारत पडतो ना की काय आहे. आणि जेव्हा ते म्हणतात ना हॅपी बर्थडे सायली, तेव्हा अर्जुनला समजतो अरे सायलीचा पण आजच बर्थडे म्हणजे आमच्या दोघांचा एकदमच बर्थडे आहे. तो खुश होतो. तो म्हणतो की आता हिच्यावर रागवायचं, तिने मला न सांगितलं की तिचा बर्थडे सेलिब्रेट करायचा, असा तो विचार करायला लागतो. आता हा मस्त असा म्हणतात ना की एक असा खूप छान असं दाखवलेलं आहे यांच्या दोघांमधलं हे. आणि खरंच मित्रांनो म्हणजे खरंच खूप छान वाटते हा एपिसोड बघताना. आता पुढे कारण काय होणार आहे, अर्जुनला मेन म्हणजे समजणार आहे की खरी तन्वी कोण आहे. आणि त्यामुळे आपल्याला हा सिरियल आता खूप आवडीने बघायला मजा येणार आहे. तर पाहत राहूया ठरलं तर मग.